आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्स्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। उल्हासनगर मध्ये एका रुग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे। धक्कादायक बाब म्हणजे श्वास देण्याचा त्रास होऊ लागल्यानंतर त्या रुग्णाला त्याचे नातेवाईक तब्बल 3 तास विविध रुग्णालय घेऊन फिरत होते। 3 तासात रुग्णाच्या नातेवाईकांनी 20 ते 25 रुग्णालय पालथी घातली, मात्र वेळीच उपचार न मिळाल्याने रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। अनिल रामनानी असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। अनिल रामनानी हे उल्हासनगरमधील 17 सेक्शन परिसरात आपल्या कुटुंबियासह राहत होते। सोमवारी मध्यरात्री श्वास घेण्याचा त्रास त्यांना जाणवू लागला, त्यानंतर त्यांचे कुटुंबीय अनिल यांना जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले, मात्र त्या रुग्णालयाकडून त्यांना दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले। तब्बल 3 तासात 20 ते 25 रुग्णालय फिरवल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी डोंबिवलीचे ममता रुग्णालय गाठले, मात्र तोपर्यंत 3 तास उलटून गेले होते आणि अनिल यांचा मृत्यू झाला होता। मेरा नाम आशीष रामनानी है, मेरे पिताजी का नाम अनिल रामनानी है, जो अब इस दुनिया में नहीं है। आज मेरे पिताजी मेरे साथ नहीं है, इसमें पूरे हमारे मैं अपने उल्हासनगर शहर के सारे अस्पतालों का मैं दोषी ठहराऊंगा, महानगर पालिका के कार्यकर्ताओं को दोषी ठहराऊंगा, पूरी सरकार को दोषी ठहराऊंगा, क्योंकि मेरे पिताजी की जान बीमारी से नहीं गई, इनकी लापरवाही से गई है। जब इनको कोई थोड़ी समस्या हुई तो मेरे को फैमिली डॉक्टर ने कहा कि हॉस्पिटलाइज करने की ज़रूरत है। मैं वो रिपोर्ट लेके हर हॉस्पिटल में हाथ पांव जोड़े डॉक्टर को, भाई हमें एक बेड दे दीजिए जहाँ पे मेरे पिताजी की ट्रीटमेंट की जाए, लेकिन कोई भी डॉक्टर कोई भी मुझे सपोर्ट भी नहीं कर रहा था। हमको दूर से ही कह रहा था कि यहाँ पे बेड अवेलेबल नहीं है, पूरी समस्या हो गई, उसके कारण मेरे पिताजी की जान चली गई है। इसमें पूरा दोष उल्हासनगर की नामचीन अस्पतालों का है, जहाँ जहाँ पर गया था, मीरा हॉस्पिटल गया, मैक्स लाइफ हॉस्पिटल में गया, रेड क्रॉस में गया, सरकारी हॉस्पिटल में गया, प्राइवेट हॉस्पिटल में गया, कोई भी सुनने को तैयार नहीं, कोई बेड लेने को तैयार नहीं है। आदमी जाए तो जाए कहाँ जाए, उसकी वजह से आज मेरे पिताजी की जान चली गई। मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत जवळपास 3 ते 4 तास त्यांचे कुटुंबीय त्यांना घेऊन फिरत होते। सरकारी रुग्णालयात सुविधा नाही, खाजगी रुग्णालय रुग्णांना दाखल करून घेत नाही, अखेर सामान्य माणूस करणार तरी काय? हे प्रकार उल्हासनगरमध्ये कधीपर्यंत सुरू राहणार? उल्हासनगरकरांची सरकार कधी दखल घेणार? असा सवाल अनिल यांच्या कुटुंबियांनी उपस्थित केला आहे। तकलीफ तो कुछ भी नहीं थी, ज़्यादा नहीं थी, इतनी नहीं थी कि वो चले जाए, इतना ऐसा कुछ नहीं था। हाँ, सांस लेने में प्रॉब्लम थी, पर हम लोगों ने ऐसा कोई हॉस्पिटल नहीं छोड़ा। हम लोगों को सिर्फ इतना ये वीडियो करने का और ये सब करने का एक ही उद्देश्य है कि प्लीज़ जो भी इस वीडियो को देख रहा है, एक तो कुछ तो सॉल्यूशन निकालो कि जो नेगेटिव और पॉजिटिव बीच में जो सस्पेक्टेड है, जो जिसको लग रहा है कि हाँ ये कोरोना होगा ये होगा, उनके लिए कुछ तो सॉल्यूशन निकालो। इंसान जाए कहाँ? कोरोना से डेथ हो ना हो, ऐसे ही ज़्यादा डेथ हो जाएगी सबकी। प्लीज़ ये कृपा रखो, सब ये ध्यान दो। हम लोगों ने सब हॉस्पिटल देखी, हम लोग फिनिक्स में गए, बालाजी गए, रेड क्रॉस गए, प्लेटिनम गए, क्रिटिकेयर गए, मतलब आशीर्वाद गए, सब ने दरवाजे बंद कर दिए कि यहाँ बेड खाली नहीं है। हम लोगों को मैक्स लाइफ से बोला कि हम लोग खुद हेल्पलेस हैं, ये डॉक्टर बोल रहे हैं हेल्पलेस है। जब डॉक्टर हेल्पलेस होंगे तो हम लोग क्या कर सकते हैं? ऐसे टाइम पे एटलीस्ट एक रात तो किसी को रखो कि एटलीस्ट उस बंदे को वेंटिलेटर की ज़रूरत है, आप वेंटिलेटर दो, टेस्ट करो। सरकारी में जा रहे हैं तो बोलते हैं पॉजिटिव होगा तो ही लेंगे, तो क्या हम लोग को पता है? हम लोग पहले से ही रिपोर्ट एक एक जना करा के रखेगा, क्या करेंगे? आप लोग लो तो सही। उसके बाद सरकारी हॉस्पिटल में मेरे पापा की बॉडी गई है तो कोई टेस्ट नहीं किया, कुछ नहीं किया, हम लोगों को लिख के दिया है कोविड सस्पेक्टेड। उसका क्या मतलब होता है? आप टेस्ट तो करो, टेस्ट करो उसके बाद बोलो। आज ये डॉक्टर्स की लापरवाही की वजह से आज सबको ऐसे लग रहा है, हम लोगों का फ्रेंड सर्कल हो, हम लोगों के जो भी हैं फैमिली है, जो भी रिलेटिव्स हैं, सबको ऐसे लग रहा है कि हाँ शायद ये कोरोना पॉजिटिव ही होगा, इसलिए किसी ने उसको लिया नहीं, ऐसे लग रहा है सबको। पर हम लोग क्या बोलूँ, मतलब सिस्टम को क्या बोलूँ? सिस्टम को सिर्फ यही दरख्वास्त है कि प्लीज़ 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 हाथ जोड़ के आपसे निवेदन है, जो हमारे साथ हुआ है आगे और किसी के साथ ना हो, कृपा करो और ये सब ध्यान रखो। सरकारी हॉस्पिटल हो, कोई भी, जो कोविड नहीं है, आप जब तक टेस्ट नहीं करते हो आप उसके ऊपर कोविड का स्टैम्प मत लगाओ, इतनी ध्यान रखो। और प्लीज़ इतना ये करो कि जो नेगेटिव और पॉजिटिव के बीच में है उनकी केयर करना आपके ऊपर है। इंसान कहाँ जाएगा अगर सब दरवाजे बंद हो जाएंगे? या सर्व प्रकारानंतर उल्हासनगर मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी
उल्हासनगर हद्दीतील रुग्णालयांबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। प्रशासन आणि रुग्णालय प्रशासन यांच्यामध्ये कुठलाही समन्वय राहिला नाही आहे। राज्य शासन सुद्धा कुठल्याही प्रकारचं इन्स्ट्रक्शन देत नाही आहे। आज उल्हासनगर शहरातल्या अनिल रामनानी हे जे रुग्ण आहेत हे उल्हासनगर शहरातल्या अनेक रुग्णालयामध्ये कल्याणमध्ये डोंबिवलीमध्ये ॲडमिट करून घ्या म्हणून फिरत होते। त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता। श्वास घेण्याचा हा त्रास त्यांना अटॅक आला तरी होऊ शकतो, त्यांना दमाचा त्रास असेल तरी होऊ शकतो। श्वास घ्यायला त्रास होतो म्हणजे तो कोरोनाचे असं सिद्ध होत नाही, पण कोरोनाचं कारण पुढे करत कुठलंही रुग्णालय अशा रुग्णांना ॲडमिट करून घ्यायला तयार होत नाही। आम्ही सर्वात पहिले तर अशा रुग्णांचा आम्ही निषेध करतो। डॉक्टर हा देव आहे, डॉक्टरने सिमटम्स बघितले पाहिजे, त्याचे काय त्याला काय होत आहे ते बघितलं पाहिजे, त्याच्यानंतर ठरवायचं की कोरोना आहे की नाही। परंतु कोरोनाचं कारण पुढे जर अशा रुग्णालयांचे जीव जात असतील तर अशा डॉक्टरांचा पण मी जाहीर निषेध करतो की त्यांनी पहिले बघितलं पाहिजे की काय, त्याला समजून घेतलं पाहिजे, त्याचा उपचार होईल की नाही ते ठरवलं पाहिजे, नंतर तुम्ही रुग्ण कोरोना टेस्ट करा ना। पण जर कोरोनाच नसेल आणि दुसरा कुठला आजार असेल आणि म्हणून जर तुम्ही त्याला ॲडमिट करून घेत नसाल तर ही गोष्ट निषेधार्ह आहे। मी महाराष्ट्र शासनाचे जे आरोग्यमंत्री आहे त्यांना मी आता ट्विट केलं आहे, त्यांना मी सांगतो आहे की पहिले तुम्ही रुग्णालयांना असे आदेश द्या की तो कोरोना पॉझिटिव्ह आहे का, त्याला सिमटम्स आहेत का। जर त्याला सिमटम्स नसतील आणि त्याला, आता माझ्याकडे एक रुग्ण आहेत 64 वर्षाचे आजोबा आहेत, त्यांचा 5 दिवसापूर्वी ते घरात पडले, त्यांचा उजव्या बाजूचा पाय फ्रॅक्चर आहे, त्यांना कोरोना टेस्ट करायला सांगितली, कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली, त्याच्यानंतरसुद्धा अजून त्यांना एक गोळी कुठलं इंजेक्शन काहीच नाही कारण डॉक्टर त्यांना ॲडमिट करून घ्यायला तयार नाही। ह्या गोष्टी निषेधार्ह आहे। प्रत्येक गोष्ट रुग्णाकडे तुम्ही कोरोना म्हणून बघणार का? आता तुम्ही देव आहात, तुम्हाला देव मानतो आम्ही, तुम्ही थोडा विचार करा, त्या रुग्णाला नेमकं काय झालं आहे ते बघा आणि त्या रुग्णाचं कसं जगवता येईल, कसं वाचवता येईल या पद्धतीने तुम्ही विचार केला पाहिजे। तर ते न करता तुम्ही सरळ सांगता नाही होणार कोरोना आहे, नाही होणार कोरोना आहे, तुम्ही दम्याच्या पेशंटला, अटॅकच्या पेशंटला, फ्रॅक्चर पेशंटला, अदर कुठल्या पेशंटला तुम्ही सरळ हाकलून लावता, ही पद्धत बरोबर नाही आहे। मी परत सर्व शहरातील डॉक्टरांना विनंती करेल की हात जोडून विनंती आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे की सर पहिले तुम्ही बघा, उद्या जर तो रुग्ण मेला तर याला जबाबदार कोण आहे हाही विचार करायची वेळ आहे। उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य विभागाला पण मी इशारा देतोय, अशा रुग्णालयाला एक पत्र काढून इशारा द्या की तुम्ही रुग्ण चेक केल्यानंतर त्याला तुमच्या रुग्णालयात दाखल करा आणि त्याच्यानंतर पुढची स्टेप काय असेल ती। पैशासाठी हापापलेली आरोग्य यंत्रणेने हलगर्जीपणाचा अंत गाठला असल्याचे आता समोर येऊ लागले आहे। आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।